कोल्हापूर जिल्हा बँकेची होणार चाचणी लेखापरीक्षण, सहकारी विभागाचे आदेश, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीतच, राज्यातील 25 जिल्हा परिषदा, 14 महापालिका आणि 284 पंचायत समित्यांचा समावेश, सध्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे प्रशासकांची नियुक्ती। महापालिका निवडणुकीनंतरच कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत होणार निर्णय, कोल्हापूर शहराच्या आमदार जयश्री जाधव यांनी विधिमंडळात मांडली लक्षवेधी, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं उत्तर। जिल्ह्यातील 3 बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी, कोल्हापूर बाजार समितीसाठी 15 हरकती दाखल, बुधवार असणार हरकती दाखल करण्याचा अंतिम दिवस। अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, नुकसान भरपाईबाबत लेखी आदेश द्यावेत, काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी। राजाराम कारखान्याची निवडणूक प्रक्रिया येत्या 15 दिवसात, निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध, प्रादेशिक सहसंचालक अशोक गाडे यांनी दिली माहिती। कोल्हापूर शहरात आजपासून क्षयरोग रुग्णशोध मोहीम, शहरातील 63,000 नागरिकांची होणार तपासणी, 21 मार्च पर्यंत चालणार मोहीम। शिवाजी विद्यापीठाच्या पदवीसह पदव्युत्तर परीक्षा सुरळीत सुरू, काही परीक्षांचे निकाल जाहीर, परीक्षेसाठी 1,375 विद्यार्थी उपस्थित। कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय, महापालिकेसह लोकप्रतिनिधींनीही राज्य शासनाला निधीसाठी केली मागणी, रस्त्यांसाठी मिळालेला निधी प्रलंबित। कसबा बावड्यातील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा, ऊस वाहतुकीचा ट्रेलर न देता 2.5 लाखांची केली फसवणूक, शाहूपुरी पोलिसात दोघांविरोधात फिर्याद दाखल।